नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेडिकल प्रोसेसच्या ग्रुपिंगबाबत. आता मेडिकल प्रोसेसच्या ग्रुपिंगबद्दल विचार करत असताना पाहिलं असतं या ठिकाणी बरेच काही त्यामध्ये कोर्सेस आहेत. त्यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की सर्वच विद्यार्थी पाहायला गेले असतात या ठिकाणी MBBSसाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर BDS आहे, त्यानंतर BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, त्यानंतर BSc नर्सिंग आहे, त्यानंतर फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, असे सर्व काही कोर्सेस आहेत. त्या सर्व कोर्सेससाठी काही ग्रुपिंग सेम नाही आहे. या ठिकाणी प्रत्येक कोर्सची जी ग्रुपिंग आहे हे वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी पाहण्यास येईल. तर त्यात आपण वन बाय वन प्रत्येक कोर्सबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहेत. आणि काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला म्हणजे बोथ ग्रुपचे या ठिकाणी फॉलो करत असते, तर आपण ऑलरेडी इंजिनिअरिंग प्रोसेसच्या ग्रुपिंगबद्दल या ठिकाणी व्हिडिओ विद्यार्थ्यांना शेअर केलेला आहेच. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत की जी ही मेडिकलची ग्रुपिंग आहे त्याबद्दल. तर त्यात आपण पाहिलं असता या ठिकाणी सर्वप्रथम माहिती करू की नेमकं ग्रुपिंग म्हणजे काय, ग्रुपिंग असती काय आणि ग्रुपिंग लागती कशासाठी याबद्दल आपण माहिती घेऊ. तर आता ग्रुपिंगचा विचार केला गेला तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण PCBचं ॲडमिशन घेतो त्याचवेळेस आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट चॉईस करावं लागतात किंवा सब्जेक्ट असतात. त्यामध्ये आपल्याला मेनली जे स्टुडंट्स मेडिकलसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात त्यांच्यासाठी मेनली बायोलॉजी सब्जेक्ट, त्यानंतर फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, हे मेनली तीन सब्जेक्ट असतात. हे ग्रुप ऑफ थ्री सब्जेक्ट आणि या ग्रुप ऑफ थ्री सब्जेक्टची जी ग्रुपिंग होती किंवा ज्या तीन सब्जेक्टमध्ये जेवढे तुम्हाला मार्क्स पडतात त्या मार्क्सला तुमच्या ग्रुपिंग असं म्हटलं जातं, नंबर ऑफ थ्री सब्जेक्ट. ठीक आहे, यात तुम्हाला मार्क्स हवेत तरी किती. तर त्याच्या ठिकाणी विद्यार्थ्याचं थोडंसं कन्फ्युजन आहे की विद्यार्थ्याला असं काही ठिकाणी माहिती घेतलात की प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50 मार्क्स की आम्हाला ओव्हरऑल तिन्ही सब्जेक्ट मिळून 50 मार्क्स, हे तुमचं त्या ठिकाणी कन्फ्युजन मला जाणवलं. बरेच विद्यार्थी जे आता यावर्षी 2022 एक्झाम दिलं अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही सब्जेक्टचा मार्क्सचा विचार करतात तर याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही सब्जेक्टचे मिळून जरी 150 मार्क्स असतील तरी तुमची सक्सेसफुली ग्रुपिंग असणार आहे. किंवा असंही होऊ शकतं या ठिकाणी मार्क्समध्ये काही विद्यार्थ्याला बायोमध्ये 80 मार्क्स आहेत, फिजिक्सला 35 येतं, केमिस्ट्रीमध्ये 45 येतं, तुम्ही असेही मिळून जर तुमचे 150 मार्क होत असतील तरी तुम्ही ग्रुपिंगसाठी इलिजिबल आहेत. किंवा काही विद्यार्थ्याला फिजिक्स 50, बायोलॉजी 50, केमिस्ट्री 50 असेही मार्क्स असतील तरी तुमची या ठिकाणी ग्रुपिंग झाली आपण असं कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ग्रुपिंगबाबत बोलायचं झालं, तुम्हाला बोर्डमध्ये किती जरी मार्क्स पडले, इवन तुमचे 95 असतील, 96 असतील, किंवा एखाद्या विद्यार्थी तुम्हाला 50% जरी तुम्हाला या ठिकाणी हवा असेल किंवा 48 मार्क्स जरी असेल विद्यार्थी, तर हे सर्व विद्यार्थी एका स्टेजला मेडिकलला कॉम्पिटिशनमध्ये असतात, हे लक्षात घ्या. कारण तुमचं सिलेक्शन मेडिकल फील्डमध्ये हे तुमच्या नीट एक्झामवरती होतं, ना की तुमच्या ग्रुपिंग प्रोसेसवर. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला बोर्डमध्ये जरी चुकून म्हणण्यापेक्षा किंवा अभ्यास कमी झाल्यामुळे जरी त्याला लो मार्क्स पडले असेल तर त्या विद्यार्थ्याने घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. या ठिकाणी आपले जे मार्क्स आहेत बोर्डचे ते फक्त एलिजिबिलिटी चेक किंवा एलिजिबिलिटी प्रोसेसमध्ये सक्सेसफुल राहण्यासाठी मार्क्स आहेत. जेही आपलं कॉम्पिटिशन असणार आहे किंवा आपले जे मार्क्स असणार आहेत ते आपले जे आपल्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत या एंट्रन्स एक्झामचे आपले मार्क्स कन्सिडर होणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी मी 2 पॉईंट क्लिअर केले आहेत. कुठले? की नेमकं ग्रुपिंग किती सब्जेक्टचे असतील ते. त्याच्यामध्ये मी अगेन रिपीट करतो, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. आणि याच्यात सेकंड पॉईंट काय होता की तिन्ही सब्जेक्टमध्ये 50-50% मार्क्स पाहिजे का तिन्हीमध्ये जरी सायमेंटेनियसली वेगवेगळे जरी मार्क्स असतील तरी या ठिकाणी चालू शकतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला इच सब्जेक्टमध्ये 50% असतील तरी काही हरकत नाही, किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क आहेत आणि एखाद्या सब्जेक्टमध्ये खूपच निगलिजिबल मार्क आहेत तरीही तुमचे जर 150 मार्क्स होत असेल तरीही तुम्ही या ठिकाणी ग्रुपिंगमध्ये इलिजिबल असणार आहात. ठीक आहे, तर त्यात विचार झाल्यानंतर या ठिकाणी 150 मार्क्सचा, हे 150 मार्क्स आहेत कोणासाठी, हे 150 मार्क्स आहेत ओपन कॅटेगरीमधून जेही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी मेडिकल प्रोसेसमध्ये 150 मार्क्स लागतील. जेही कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये OBC आहे, SC आहे, ST आहे, NT आहे, या सर्व कॅटेगरीच्या मुलांना या ठिकाणी 120 मार्क ग्रुपिंग क्रायटेरिया लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा पॉईंट काय असतं की ओपन कॅटेगरीसाठी मेडिकलसाठी 150 मार्क आणि जे काही कॅटेगरी आहे OBC, SC, ST किंवा NT या सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी 120 मार्क, ही आपली मेडिकल प्रोसेसची 2022 या ठिकाणी ग्रुपिंगची इलिजिबिलिटी असणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
बरोबर आहे. तर आपण याच्यामध्ये आणखी बरेच विद्यार्थी थोडंसं कन्फ्युजन एक जाणवलं की काही विद्यार्थी असे विचार करत आहेत की सर मी 149 मार्क आहेत तर मी इलिजिबल आहे का, काही विद्यार्थ्याला 119 मार्क आहेत तर मी इलिजिबल आहे का. तर हा जो रूल आहे 149 मार्क किंवा 119 मार्क, हा रूल फक्त तुम्हाला 1 मार्क्स लेस हा फक्त इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये ॲप्लिकेबल आहे. तुमच्या मेडिकल प्रोसेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला .150 मार्क आहेत किंवा 120 मार्क आहेत कॅटेगरी स्टुडंट्सला, हेच विद्यार्थ्याची या ठिकाणी ग्रुपिंग कन्सिडर होती. अन्यथा आपली जरी 1 मार्क्सनं जरी ग्रुपिंग जात असेल तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे जी पुढील फर्दर प्रोसेस आहे या ठिकाणी आपण इलिजिबल राहू शकत नाही आहेत. ठीक आहे, त्यातल्या त्या ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट झाला होता त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होते की हे कोर्सेस तुमचे जे आहेत MBBS BDS BMS याच्यासाठी स्पेसिफिक ग्रुपिंग क्रायटेरिया काय, तर जे 150 मार्क आणि 120 मार्क म्हणजे 50% ग्रुपिंग आणि 40% ग्रुपिंग, हे जी ग्रुपिंग लागणार आहे तुम्हाला हे MBBS BDS, BMS, BHMS आणि BUMS याच्यासाठी हे तुम्हाला 50% ग्रुपिंग क्रायटेरिया आणि 40% ग्रुपिंग क्रायटेरिया लागणार आहे. फॉर ओपन कॅटेगरी 50%, देन कॅटेगरी स्टुडंट्स या ठिकाणी 40% या ठिकाणी तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया लागणार आहे. त्यातल्या त्यात जर आपण या ठिकाणी जे अदर कोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल BSc नर्सिंगसाठी तुम्हाला हाच क्रायटेरिया 45% आणि 40% या ठिकाणी लागणार आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी नीट एक्झाम देतात, नीटचं प्रिपरेशन करतात, मग बोर्डमध्ये कमी मार्क्स येतात पण नीट एक्झाममध्ये जास्त मार्क येतात, तर अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय पुढे? तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी BSc नर्सिंग म्हणा किंवा फिजिओथेरपी ऑप्शन आहे, स्पीच थेरपी ऑप्शन आहे, अशा कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जरी तुमची ग्रुपिंग थोड्या मार्काने जरी मिस झाली असेल, ग्रुपिंग होत नसेल, तर BSc नर्सिंगसाठी किती क्रायटेरिया आहे? 45% अँड 40%, ओके, हा क्रायटेरिया आहे BSc नर्सिंगसाठी. दॅन थेरपी, फिजिओथेरपी किंवा स्पीच थेरपी याच्यासाठी फक्त तुम्हाला 12वी बोर्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट असणं बंधनकारक आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे. जरी असेल तरी तुम्ही या कोर्ससाठी एलिजिबल आहेत फॉर नीट 2022 साठी. ठीक आहे, हे विद्यार्थ्यांनी आय थिंक मी जेवढी इन्फॉर्मेशन दिली हे विद्यार्थ्याला समजली असेल. जरीही विद्यार्थ्याला या ठिकाणी काही अडचणी असतील, क्वेश्चन्स असतील, तर विद्यार्थी आपल्याला कमेंट करून विचारू शकतात. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे ते आपल्या नीट रिझल्टच्या अगोदर जॉईन करणं या ठिकाणी खूप जास्त गरजेचं आहे, कारण आफ्टर नीट आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी शिल्लक राहत नाहीत, हे दरवर्षीची आपली प्रोसेस आहे. त्यामुळे जेही इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत, ज्याही विद्यार्थ्याला आमची इन्फॉर्मेशन आवडत आहे किंवा बेनिफिट मिळत आहे, असे विद्यार्थी वेळेतच या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेही काही नेक्स्ट ग्रुपिंग प्रोसेस उरल्या आहेत, आपल्या फार्मसी आहे, IIT NIT आहे, एम्स आहे, जिपमार आहे, याही प्रोसेसबद्दल आपण या ठिकाणी एक्झॅक्ट या ठिकाणी बोर्डचा स्टेट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा स्टेट ऑफ इलिजिबिलिटीसाठी म्हणजे सॉरी मार्क्स कितीला इलिजिबल मार्क्स किती लागतील याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.